भारतीय जनता पक्षाच्या वाशिने शाखेच्या उद्घाटनाचे उद्घाटक आपल्या संपूर्ण तालुक्याचे नेते युवा नेते माननीय वैभवराव पिचड, या बाजूला व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, समोर बसलेले नेत्यांहूनही श्रेष्ठ असलेले सर्व कार्यकर्ते, या गावातले ज्येष्ठ पितृतुल्य बंधू, आमच्या भगिनी, तरुण मित्र, या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कमिटी, दूध डेअरीचे सर्व संचालक, चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रांनो, मी मुद्दामहून नामोल्लेख यासाठी टाळला का कार्यक्रमाला अगोदरच खूप उशीर झालाय, अजूनही आपल्याला एक दोन भाषण ऐकायची आहे, त्यामुळे नावं घेण्यात वेळ घालवण्याऐवजी मी डायरेक्टच या भाषणाची सुरुवात केली। भाऊ, एक गोष्ट माझ्या जीवनातली एक दुःखाची गोष्ट अशी आहे का, मला रक्ताचे नाते संबंध असलेले तालुक्यात लोक नाहीत, पण आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या नावावर एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार गावांचा न्याय असं मानलं जात। माझ्या वडिलांचं मूळ गाव पलीकडचं उंच खडक खुर्द, जिथं आमचं आजही घर आहे, जागा आहे। माझ्या वडिलांचं कार्यक्षेत्र गेलं अलीकडच्या उंच खडक बुद्रुकला। आमचं वास्तव्य झालं अकोल्यामध्ये, जमीन झाली वाशेऱ्यामध्ये, असं माझ्या नावावर एक नाही तर चार गावं आई, याचा मी मोठा भाग्यवाला हे खरं आहे का? माझं मी गावामधल्या दैनंदिन गोष्टीकडे फार कमी लक्ष देतो, याच कारण असं का, गावात अत्यंत सक्षमपणे काम करणारे आमचे सगळे तरुण सहकारी आहेत। या गावचे सरपंच असतील किंवा राजभाऊ असतील किंवा ग्रामपंचायत कमिटी असेल, हे सगळेच लोक गावातल्या विकास कामांकडे खूप चांगलं लक्ष देतात। आणि आज आवर्जून एक नावाचा उल्लेख केला पाहिजे, नाही तर तो आपला कृतज्ञपणा होईल गाव म्हणून राजाभाऊ, का या गावावर विशेष लक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य कैलासराव वाघचौर यांचं अत्यंत बारीक लक्ष आहे। मला असं वाटतं का, त्यांच्या गटामध्ये, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्यांच्या निधीतला जर सगळ्यात जास्त पैसा कुठे खर्च होत असेल तर तो या वाशेरे गावावर, आणि म्हणून या गावाचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे। कैलासरावांनी खूप कामांचे, तुम्ही इथल्या शाळेची इमारत पहा, इथल्या सगळ्या बाकीच्या व्यवस्था पहा, हे गाव एकेकाळी अत्यंत तशा अर्थाने विकासाभास्त भाग असलेलं गाव आहे, पण तरुण मुलं उभी राहिली। मग किरण गजे असेल, राजा भाऊंचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या भावांचं मार्गदर्शन आहे, सगळे आमचे ग्रामपंचायत सदस्य अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, आणि आज वाशेर गाव हे एक अत्यंत प्रगतिशील गाव म्हणून या प्रवारा परिसरामध्ये गिनलं जाते, याचा मला स्वतःला अभिमान आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी राजकीय फार बोलावं अशी परिस्थिती नाही, योग्य वेळी बोलू आपण, पण भाऊ एक उर्दू मध्ये एक अशी शायरी आहे की दगा किसका सगा नाही, दगा किसका सगा नाही, अगर नहीं किया दगा तो करके दे, अगर नहीं किया दगा तो करके दे, और जिन्होंने किया उनके घर में जाके देख। या देशात, राज्यात, गावात, तालुक्यात जी जी लोक दगा करतात त्यांची घर ओस पडतात, घरात बेघर होतात, या तालुक्यातली परिस्थिती आहे। आणि म्हणून जे दगा करणारे त्यांचा नाम उल्लेख सीताराम पाटील आपल्या सह आपण सगळ्यांनी टाळून, या तालुक्यातल्या लोकांनी त्यांना फार पूर्वीच ओळखलेलं आहे। आज मला तुम्हाला सांगताना सगळ्यांना आनंद या गोष्टीचा वाटतो की तसं भारतीय जनता पक्षात भाऊंना मी एक 5-6 वर्ष सिनियर आहे, जालिंदर पाटील आणि सीताराम पाटील यांच्याबद्दल न बोललेलं बरं, ते तर या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य आहे, त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात कधीच पक्ष बदलला नाही, असे असलेले जे 4-2 लोक या तालुक्यात आहेत, त्यापैकी आपले अध्यक्ष असतील, जानू भाऊ असतील, किंवा आमचे मच्छिंद मंडलिक असतील, किंवा आमच्या गावचे पानसरे असतील, या लोकांनी ते सुख ते नशीब त्यांना इथे घेऊन आले, ते जीवन जगतात त्याचा आनंद आहे। पण भाऊ, मी भारतीय जनता पक्षात आल्यापासून, कालचा तुमचा टाकळीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा पाहिला आपण, आणि भारतीय जनता पक्षाच्या तालुका ऑफिसला जे आज तालुक्यातल्या युवकांची गर्दी आम्ही पाहतो,
संपूर्ण 5-7 वर्षात एखाद्या शाखेच्या उद्घाटनाला एवढा उत्साह आणि एवढे तरुण हे मी पहिल्यांदा टाकलेलं आहे आज वाचण्यामध्ये पाहत. या प्रश्नाचं मला काही फार कोडं पडलं नाही. काल मला एक उंच घडत गावातला माणूस भेटला आणि तो एकच वाक्य बोलला भाऊ. तो मला असं म्हणाला का पंढरीचा विठोबा पुन्हा एकदा बडग्यांच्या ताब्यातनं मुक्त झाला. हा पंढरीचा विठोबा या तालुक्यामध्ये आता जे सोडून गेले या सगळ्या बडग्यांनी अनेक वर्षापासून औतरून धरलेला. त्या पंढरीच्या विठोबापर्यंत सामान्य माणसाला कधीही पोहोचू दिलं नाही आणि म्हणून 95 साली जेव्हा ही लोक सोडून गेले त्यावेळेस आम्ही साहेबांबरोबर मी व्यक्तीच्या त्यावेळेस 20-20 घंटे काम केलेलं आहे. मी पार्टीचा सरचिटणीस होतो. त्यावेळेस नुकतीच शेषणनी निवडणूक आचारसंहिता लावली होती 95 ला. नियमामध्ये सगळ्या परवानग्या घेऊन सभाही करायच्या आणि सभेत जाऊन भाषणही करायची असा दुहेरी कार्यक्रम माझ्या नशिबी होता. पण आम्ही जे काम केलं तेव्हा मधून 5-7 लोक साहेबांबरोबर होते. 34,500 मताधिक्याने साहेब तालुक्यात विजयी झाले तेव्हा एकही पुढारी व्यासपीठावर नव्हते. सगळे तरुण मुलं, मग तो चावडे असतील, कैलास वाघचौरे असेल, तेव्हा नुकताच युवक कार्यकर्ता म्हणून तो उभा राहिला होता. असे अनेक तरुण मुलं कधी कधी काही सभेंमध्ये आमचे भाष्य बंद व्हायचे पण साहेब त्या तरुण मुलांची भाष्य यायची. आणि ज्या तरुण मुलांमध्ये एवढा प्रचंड उत्साह होता का साहेबांना त्यांनी प्रचंड मताने निवडून आणलं. तीच लोक परत तुम्ही घेतली. तुम्ही म्हणजे तुम्ही त्या प्रक्रियेत नव्हता पण साहेबांनी पुन्हा ती लोक घेतली आणि 99 च्या निवडणुकीला सामोरे गेले. साहेब साहेब 2250 मताने निवडून आले, पडता पडता वाचले. याचा कारण लोकांना त्यांच्या बरोबर असलेली ही लोक कधीच मान्य होती आणि आजही मान्य नाही. हा उत्साह भाऊ असा टिकून ठेवला पाहिजे. या निमित्ताने मला तुमच्याकडे एक आशावाद असा आहे का ही जी तरुण मुलं तुम्हाला जॉईन होती यांचा विश्वास तुम्ही सार्थ करा. एक वेळ आमच्यासारखी जी ज्येष्ठ लोक आहेत ती मागे राहिली तरी चालतील पण या तरुण मुलांना तुम्ही सातत्याने बरोबर घ्या. उद्याची सहकारगारीची निवडणूक असू द्या, दूध संघ असू द्या, मार्केट कमिटीच्या असू द्या किंवा तालुक्यातल्या कुठल्याही सत्ता असू द्या, या सत्तांमध्ये ही 70% ही तरुण मुलं असली पाहिजे याचा मी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. या तरुण मुलांना संधी द्या आणि यांना संधी दिली भाऊ हे तुम्हाला निम्म्या रात्री कधी सोडून जाणार नाही, हे तुम्हाला कधीच सोडणार नाही. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आज जे आपण सगळं वारं पाहतोय का ज्या लोकांनी सगळ्या सत्ता भोगल्या ती लोक हे प्रश्न विचारतायत का काय चाललंय या संस्थेमध्ये आणि काय चाललंय या सत्तेमध्ये. ज्याचा उल्लेख अगोदर तालुका अध्यक्षांनी केला त्याची मी पुनरावृत्ती करताय. या तालुक्यातल्या सगळ्या सत्ता ज्यांच्या हातात होत्या तीच लोक आज साहेबांना सोडून गेली आणि तेच लोक परत या संस्थाचा हिशोब बघतायत. योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य निवडणुकांना आपण त्यांचे सगळे हिशोब पूर्ण करू, सगळे हिशोब चुकते करू. तुम्ही जे प्रश्न आम्हाला विचारतात हे प्रश्न तर आम्ही तुम्हाला विचारले पाहिजे हे त्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण या सगळ्या लोकांना दाखवून देऊ. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण योग्य दिशेला निघालेले. भारतीय जनता पक्ष हा जगातला असा पक्ष आहे का जो जगात 1 नंबरचा आहे. नरेंद्र मोदी सारखा एक आदर्श नेतृत्व, देवेंद्र फडणवीस सारखा एक खंबीर नेता या राज्याला लाभलेला आहे. आज राज्य कोणत्या दिशेने चाललंय तुम्ही पाहताय. एक पोलीस अधिकारी सांगतोय का गृहमंत्र्याला मी दर महिन्याला 100 कोटी देण्याचं टार्गेट मला आहे. टार्गेट असतं चांगल्या कामांचं, चांगलं टार्गेट असतं घरकुल बांधण्याचं, टार्गेट असतं गावामधले विकास कामं पूर्ण करण्याचं. पण एक गृहमंत्री त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतोय का मला 100 कोटी आले पाहिजे. म्हणून आमचे राजगवांगांनी काल एक फार सुंदर पोस्ट टाकली, जर एका महिन्याला 100 कोटी तर वर्षाला किती. एका खात्याचे ते सांगा, तेही एका खात्याचे. हे वर्षाला किती म्हणजे 365 दिवसाचा हिशोब नाही. या 100 कोटीतले रिअल वर्षा बघल्यावर किती जातात. पण ही सगळी अशा पद्धतीने राज्य चालवणाऱ्यांची टोळी आणि त्या टोळीला सामील झालेली आपली टोळी या सगळ्याचा विचार करून भविष्यामध्ये वैभव भवनच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये अत्यंत तरुण मुलांचा, निस्वार्थी मुलांचा संस्था चालवण्यासाठी जे अत्यंत उपयुक्त आहे अशा लोकांचा सहभाग घेऊन हा तालुका अधिक पुढे जायचा आहे.
जी लोक असा प्रश्न विचारतात का साहेबांनी काय केलं, त्यांनी हा तालुका फिरून पाहावा. ज्या तालुक्यामध्ये 40-40, 50-50 टँकर लागायचे, मी भाऊंना परवा दिवशी हा प्रश्न विचारला का मागच्या वर्षी किती टँकर लागले, या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला 3 टँकर सुद्धा कुठे द्यायची वेळ आली नाही. आज तुम्ही चास पिंपळदरी लई या भागामध्ये जा, पिंपळगाव खाडच्या धरणामुळे आज तो तिथला भाग सुजलाम सुपलाम झाला. आदिवासी पट्ट्यात गेले तरी तुम्हाला ऊस पाहायला भेटतो, या तालुक्यात कुठेही गेले तर तुम्हाला हिरव शिवार पाहायला भेटतं. तालुक्यातले काही शैक्षणिक कामं थोडेसे उशिरा सुरू झाले, पण शेतकऱ्यांच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते शेतीसाठी पाणी, आणि हे मुबलक पाणी जर कुणी या तालुक्यात उपलब्ध करून दिलं असेल तर ते पिचड साहेबांनी दिलं. एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधीष्ठ भाजपा, भारताचे भविष्य भाजपा, एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधीष्ठ भाजपा, भारताचे भविष्य भाजपा. पसरली राजावरी वैभवे लया गेली, ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देव भूमी आज हळहळली. इथे अब्रुचा भाट्यावरी सावित्रीच्या लेखी आल्या, पूज्य बाबा साहेबांच्या संविधानावर कपटी छाया. चल आज करू संकल्प विकासाचा, हातात खेळली हात चालू मोदीजींचा. एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ भाजपा, भारताचे भविष्य. आपण सगळ्यांनी सुद्धा अत्यंत उत्साहाने सुगाव फाट्यापासून इथपर्यंत आमचे अनेक तरुण मित्र मोटरसायकलवर रॅली काढली. मला सुद्धा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा मोटरसायकलवर बसण्याचा रॅलीत सहभागी होण्याचा योग आलाय. मलाही असं वाटलं का मलाही 18 आले. तुमच्यामुळे ते भाग्य माझ्याही निश्चित मिळालं, त्याबद्दल या सगळ्या तरुण मुलांना मला मस्त धन्यवाद देतो. आणि जे तालुक्यातले सगळे पुढारी, सगळ्या विभागाचे सगळ्या याचे जे पुढारी इथे आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.